आज अखेर आरोग्य विभागाची परीक्षा होती आहे. परीक्षेचा गोंधळ मात्र अजूनही संपलेला नाहीये. एकाच दिवशी दोन पेपर आहेत आणि त्यामुळे आता कुठला पेपर द्यावा अशा पद्धतीचा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालाय. आज आरोग्य विभागाची परीक्षा अखेर होती आहे मात्र अजूनही या परीक्षेचा गोंधळ काही संपलेला नाहीये, तो कायमच आहे. एकाच दिवशी दोन पेपर आल्यामुळे आता परीक्षा पत्रावर या परीक्षा दिसत असल्यामुळे परीक्षार्थी गोंधळून गेलेले आहेत. लातूरच्या रुपाली बावगे या विद्यार्थिनीच्या प्रवेश पत्रावर टेक्निशियन HEMR आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंट हे दोन्ही पेपर 24 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 12 याच वेळेत प्रवेश पत्रावर नमूद केलेले आहेत. त्यामुळे नेमका कुठला पेपर द्यावा याबाबत आता रुपाली बावगे या गोंधळून गेलेल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाला त्यांनी मेल सुद्धा केलाय, मात्र अजूनही त्याचं उत्तर आलेलं नाहीये. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल अनेक विद्यार्थी करतात. हेल्पलाईनला कॉल केला तर ते लोक म्हणतात की ईमेल करा सपोर्ट मेलला, पण ईमेल थ्रू ईमेल पण केला आम्ही, पण त्यालाही काही रिप्लाय नाही आहे. तर अजूनही खूप संभ्रमात आहे की मी उद्या जाऊन कोणती एक्झाम देणार आहे. तर आरोग्य डिपार्टमेंटने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई करून योग्य ते निर्णय काढावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.